ज्यांच्या स्वतःच्या नावावर गाडी आहे अशांना त्याच्यामध्ये धरलं जाणार नाही. जे ड्रायव्हिंग करतात त्यांना त्याच्यामध्ये धरलं जाणार आहे. हौसे नवसे गौसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे. आमचे विरोधक काय टीका करतात, अरे आया बहिणींच्याकडे लक्ष दिलं, महिलांच्याकडे लक्ष दिलं, पुरुषांच्याकडे दुर्लक्ष केलं, अरे असं कसं करेल. दुसरा एक तरुण सहकारी आपला परभणीचा राजेश विटेकर, कि ज्याला आपण लोकसभेची उमेदवारी देणार होतो, परंतु काही कारणांनी आपण तिथं जरा थांबलो. आपल्यातले सहकारी महादेव जानकरांना ती उमेदवारी दिली आणि त्यावेळेस पहिल्या सभेमध्ये मी सांगितलेलं होतं की राजेश 6 महिन्याच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुला आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि तो निर्णय आपण कालच्या निवडणुकीच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिला. आपण शब्दाचे पक्के आहोत, जो आपला वादा असतो तो वादा आपला पक्का असतो हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मित्रांनो, अनेक गोष्टी आहेत, माझ्या आया बहिणी इथं असंख्य संख्येने आहेत. मला ज्यावेळेस अर्थ मंत्रालय मिळालं त्यावेळेस मी विचार केलेला होता की यावेळेस काही झालं तरी आपण त्यामध्ये विकास आणि गरिबी याकरता मदत करायची आहे. मित्रांनो, तशा पद्धतीनं आपण निर्णय घेतला आणि आपल्या महिलांच्या करता लेक बहीण माझी लाडकी, लाडकी बहीण योजना ही योजना आपण आणली. काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली, माझ्याबद्दल काही वेडवाकडं बोलले, परंतु त्याला मी फार महत्व दिलं नाही. कारण मला जाणीव होती, मला खात्री होती, महायुतीच्या वतीनं एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असेल, मी असेल किंवा माझे सगळे सहकारी असतील, आपण ती योजना चांगल्या प्रकारे राबवू शकतो हा एक विश्वास मला होता. का तर त्याच्यात माझ्या गरीब महिलेला मला मदत करायची होती, माझ्या मातेला मला मदत करायची होती, माझ्या मुलीला मला मदत करायची होती. आणि तशा पद्धतीचं काम आपण 1 जुलैपासून सुरू केलेलं आहे. मला आजच्या सभेच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि मुलींना सांगायचंय, तुम्ही काळजी करू नका. जुलै ऑगस्ट मध्ये जरी फॉर्म भरायला तुम्ही अर्ज करा, तो तुमचा अधिकार आहे. तो अर्ज केल्यानंतर तो अर्ज वेळेमध्ये कसा मंजूर होईल याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ, त्याबद्दलची काळजी आम्ही घेऊ. मगाशी माझ्या काही महिला म्हणाल्या की अजित पवार ह्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, आम्ही त्याच्याकरता रेशन शिदाव कार्ड वाटप कार्ड आपण त्यामध्ये मंजूर केलं. आपण पिवळं रेशन कार्ड आपण मंजूर केलं, भगवं रेशन कार्ड मंजूर केलं. का तर माझ्या आया बहिणींना माझ्या मुलींना त्रास कमी व्हावा म्हणून. मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या योजनेच्या करता आमचा अंदाज आहे सांध्यापासून बांध्यापर्यंत 2.5 कोटी महिलांना दर महिन्याला 1.5 हजार रुपये मिळणार, दर महिन्याला. म्हणजे 2 महिन्याचे पैसे ऑक्टोबर मध्येच भाऊबीज रक्षाबंधन आहे, राखी पौर्णिमा 19 तारखेला, साधारण त्यावेळेस त्या माझ्या भगिनीच्या खात्यावर बँकेत 3 हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. काळजी करू नका. माझी दुसरी एक विनंती आहे, काही माझ्या युतीचे सहकारी म्हणाले की ही जी सभा होतीये त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सगळं दिसत आहे, परंतु ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आहे. पुढे आमच्या विभागामध्ये युतीच्या सभा होणार आहेत, ज्याला एकनाथराव शिंदे शिवसेना असेल, ज्याच्यात देवेंद्र फडणवीस भाजपा असेल, ज्याच्यात अजित पवार आणि त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे सहकारी असतील, अशी महायुतीची आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सभा प्रत्येक विभागामध्ये होणार आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळं ह्या सभेचा आणि त्याचा अर्थार्थी संबंध नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान रॅली सुरू केलेली आहे. ती रॅली सुरू करत असताना आम्ही कुणालाही वंचित ठेवलेलं नाहीये. आज मी सकाळी माझ्या काही महिलांचे अर्ज पंचायत समिती बारामतीमध्ये स्वीकारायला गेलो, त्याच्यामध्ये एक म्हणाली, दादा
तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलंय चार चाकी वाहन असल्यावर त्यांना मिळणार नाही, म्हणलं ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळणार, पण ते म्हणले की दादा माझा नवरा ड्रायव्हर आहे आणि तो रात्री गाडी घेऊन माझ्या घरी येतो आणि त्याच्यामुळे ती गाडी तर आमचीच समजतील आणि मग चार चाकी वाहन आमची काय चूक आहे. मी तमाम माझ्या ड्रायव्हर लोकांना महाराष्ट्रातल्या सांगतो, त्यांच्या सगळ्या पत्नींना सांगतो, भगिनी वर्गाला सांगतो, मुलींना सांगतो, काळजी करू नका. ज्यांच्या स्वतःच्या नावावर गाडी आहे अशांना त्याच्यामध्ये धरलं जाणार नाही, जे ड्रायव्हिंग करतात त्यांना त्याच्यामध्ये धरलं जाणार आहे. 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सगळ्या माझ्या आया बहिणींना आणि मुलींना त्यामध्ये धरलं जाणार आहे. आपण अजिबात काळजी करू नका. एवढ्यावरच आपण थांबलेलो नाही, आपण 3 गॅस सिलेंडर वर्षाला, त्याचेही पैसे माझ्या बहिणीच्या अकाउंटला, माझ्या मुलीच्या अकाउंटला, माझ्या मातेच्या अकाउंटला जाणार आहे. उत्पन्न मर्यादित असलं पाहिजे 2.5 लाखाच्या आत. मित्रांनो, मी साधारण मी महाराष्ट्राचा विचार केला, तसाच मी बारामतीचा विचार केला. बारामतीमध्ये साधारण वर्षाला माझ्या आया बहिणींना आणि मुलींना 180 कोटी रुपये वर्षाला मिळणार आहेत. किती? 180 कोटी. आणि कमी जास्त तालुके आहेत, काही तालुके लहान आहेत, तिथे 150 कोटी मिळतील वर्षाला. काही ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कमी पैसे 125 कोटी मिळतील लोकसंख्येचा विचार करता, परंतु ह्या सगळ्या राज्याला मिळून 46,000 कोटी रुपये वर्षाला मिळणार. किती? 46,000 कोटी. काही काही राज्यांचे बजेट एवढी नाहीये. आपण तेवढं, माझी महिला सक्षम व्हावी, माझी महिला आत्मनिर्भर व्हावी, तिला एक विश्वास वाटावा की मला माझ्या घरच्या पुरुष मंडळींवर अवलंबून राहावं लागत नाही, मला काही का होईना वर्षाला 18,000 रुपये देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. मी सगळ्यांना हेही सांगतो, हे सातत्य आपल्याला टिकवायचं आहे, पण त्याकरता महाराष्ट्रातल्या जनतेला एक विचार करावा लागणार आहे की पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महायुतीला आपल्याला निवडून द्यायचं आहे तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे, तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहे. हौसे नवसे गौसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठं बदलणार नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि मी फक्त आमच्या महिलांना नाही दिलं, मी गरिबांना द्यायचा प्रयत्न केलाय, विकासाला पैसा देण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझ्या जोडीला होते, आम्ही कुणालाही तसं वंचित ठेवलेलं नाही. माझा शेतकरी सतत मला म्हणायचा, दादा आम्हाला 3 लाईटचं बिल भरता येत नाही, 5 लाईटचं बिल भरता येत नाही, फार अडचण होती, होडाताण होती, 7.5 बिल भरता येत नाही. आमच्या मनात होतं, सगळे मंत्री आमदार मला सांगायचे की एकदा निर्णय घ्या, शेवटी वेळ यावी लागते आणि ती वेळ त्या अर्थसंकल्पामध्ये आली. आपण 46 लाख शेतकऱ्यांना 14,000 कोटी रुपये माफ करू टाकले, 14,000 कोटी रुपये वीज माफी. आता तुम्हाला आमच्या महावितरणचा अधिकारी वीज बिल भरा म्हणून सांगायला येणार नाही, तुम्हाला ते माफ केलेलं आहे. आता काळ्या आईची सेवा चांगली करा, चांगल्या प्रकारे पिकं काढा, धान्य काढा, फळ भाजीपाला जे काही तुम्हाला पिकवायचं ते पिकवा. कृषी मंत्री इथं आहे, ते 1 रुपयामध्ये पीक विमा तुम्हाला देत आहेत, करोडो रुपये तुमच्या करता राज्य सरकार खर्च करत आहे. मित्रांनो, इथपर्यंतच नाही, माझ्या शेतकऱ्याच्या करता 0% व्याजाने पीक कर्ज हेही आपण चालू ठेवलेलं आहे, त्याचाही फायदा माझ्या भावांनी घ्यावा. आमचे विरोधक काय टीका करतात, अरे आया बहिणींच्याकडे लक्ष दिलं, महिलांच्याकडे लक्ष दिलं, पुरुषांच्याकडे दुर्लक्ष केलं. अरे असं कसं करेल, पुरुषांच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल, आमची पण ती भाऊ आहेत, आमची पण ती मुलं आहेत, आमचे पण ते वडील आहेत, त्याच्यावर त्यांच्याकडे मी दुर्लक्ष कदापि करणार नाही, तशा पद्धतीनं मी वागणार नाही. मित्रांनो, उलट
आता माझ्या शेतकरी वर्गाच्या करता धनंजयनी माझ्या लक्षात आणून दिलं, कॅबिनेटला सांगितलं की आपल्याला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला पैसे द्यायचे राहिले, धानाला प्रफुल्लभाई पटेल यांच्या भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तिकडे धान पिकत, कोकणात त्यांचं धान्य पिकत, त्यामध्ये आम्ही धानाला 20,000 रुपये दिले, त्याच्या पद्धतीनं एकरी 5,000 रुपये आपल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना आपण दिलेले 2 हेक्टर पर्यंत। मित्रांनो, शेवटी द्यायचं खूप मनापासून असतं, परंतु आपल्या तिजोरीमध्ये पण तेवढा पैसा लागतो, विकास पण साधला पाहिजे, विकासाला कुठं अडथळा येतं का म्हणे? कालच देशाचे पंतप्रधान आले, अरे तो दम विधानसभेपर्यंत टिकवा ना, जरा थांबा। त्यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय, काल पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, काही मंत्रीगण, 29,500 कोटीची कामं मुंबई सारख्या ठिकाणी आपण सुरू केली, भूमिपूजन आणि उद्घाटन, करोडो रुपयांची कामं चाललेली आहेत। मित्रांनो, आज पावसामुळे थोडीशी त्याच्यामध्ये अडथळा आला आणि त्यामुळे काही लोकांची भाषणं राहिली। मी परत सुपा परगणा, शिरसुपा परगणा आणि माझा लोणी बापकर आणि तो सगळा तिकडचा भाग, ह्या भागाच्या करता देखील आपण चांगल्या प्रकारची योजना ही जनाई सिरसाईला तर चांगल्या प्रकारचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय आपण घेतलेलाच आहे, परंतु मधला जो टापू आहे त्याला पाण्याची गरज होती, तिथं देखील पाण्याची व्यवस्था केली, परंतु सगळ्यांना सांगून तो वेळ घेत नाही। तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, मी त्या बाबतीमध्ये येईन आणि तिथं तुम्हाला त्याचा काय काय योजना, बजेटमध्ये किती तरतूद केली, काय केलं, ते सगळं तुम्हाला सांगेन, तुम्ही काळजी करू नका। मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचंय, विकास आणि गरिबीचा विचार करत असताना मी माझ्या भावंडांचा दुधाचा विचार केला, माझ्याही तालुक्यामध्ये दूध आहे, माझ्या पुणे जिल्ह्यात आहे, सोलापूरला आहे, नगरला आहे, माझ्या कोल्हापूरला आहे, सांगलीला आहे, सातारला आहे, माझ्या मराठवाड्यामध्ये बीडला आहे, सगळ्या भागामध्ये दूध उत्पादक शेतकरी आहे, त्यांच्याकरता 5 रुपये लिटरला पुन्हा दुधाचे भाव जोपर्यंत कमी आहेत तोपर्यंत कायम 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। तेवढ्यावर थांबलो नाही, दुधाची पावडर मोठी आहे, शिल्लक आहे, ती परदेशामध्ये पाठवायला 30 रुपये किलो आपण अनुदान दिलेलं आहे, महायुतीने तो निर्णय घेतला आहे, म्हणजे भावंडांच्या करता देखील आपण निर्णय घेतोय। मला मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, गरीब ह्या गरीबाकरता आपल्याला मदत करायची, ह्या गरीबाला आपल्याला इतरांच्या बरोबर आणायचंय, त्यांची परिस्थिती चांगली करायची, त्यांचं पर कॅपिटा उत्पन्न वाढवायचंय। उद्या एवढे 1,000 कोटी रुपये मार्केटला आल्यानंतर छोटी मोठी दुकानं चालणार आहेत, किराणा मालाची दुकानं चालणार आहेत, माझ्या आया बहिणीला, माझ्या मुलीला जे काही खरेदी करायचं आहे ते दुकान चालणार आहे, आणि एवढा पैसा हा ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये चालणार आहे। हा निर्णय हा महायुती सरकार घेऊ शकतं, हा निर्णय आपण लोकांनी घेतलेला आहे। एवढ्यावरच आपण थांबलो नाही, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मी सातत्याने तुम्हाला सांगतोय, 18 पगड जातीला बरोबर घेऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हे आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही, आणि त्याच 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन आपण त्यामध्ये पुढे चाललेलो आहे।